नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चपातीपासून मस्त असा एक समोसा. आणि हे समोसे मी केलेले आहेत लेफ्ट ओवर चपातीपासून, म्हणजेच उरलेल्या चपातीपासून समोसा आणि रोल. कसे वाटतात फ्रेंड्स? चला तर आज आपण पाहूयात उरलेल्या चपात्यापासून समोसा आणि रोल कसा करायचा. तर लगेचच आपल्या किचनकडे वळूयात फ्रेंड्स. नमस्कार फ्रेंड्स, मी शुभांगी स्वागत करते तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये. प्रथम इथं मी घेतलेलं आहे दोन चपाती, जे माझ्याकडे रात्रीचे उरलेले आहेत. आणि सोबतच माझ्याकडे इथे आहे पिवळ्या बटाट्याची भाजी, जी मी आत्ता बनवली आहे, लेफ्ट ओवर नाही आहे ती. तर ह्याचं स्टफिंग मी आज हे समोसामध्ये करणार आहेत. सगळ्यात आधी आपल्याला चपातीचे दोन भाग करावे लागतील मधून, ते आपण करून घेऊयात. मधून दोन भाग केल्यावर हे असे होतात चपाती फ्रेंड्स. पण हे करण्याआधी आपल्याला एक काम करावं लागेल. इथं मी घेणार आहे एक बाउल. बाउलमध्ये मी ॲड करणार आहे 2 चमचे मैदा. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूयात आणि त्याची एक पेस्ट करून घेऊयात. ही पेस्ट का केली हे तुम्हाला पुढे लक्षात येईलच फ्रेंड्स. चला तर सर्व रेडी आहे. इथं मी घेतली एक चपातीचं भाग आणि आपल्याला हे असं ट्रँगल करून असा कोन तयार करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत. पण त्याआधी ही जी पेस्ट बनवली आहे त्याने आपण त्याचे एजेस जे काटा आहेत ते जोडून घेणार आहोत. थोडक्यात काय तर मैद्याची पेस्ट करून आपण ते सगळं कोन आणि त्याचे एजेस आहेत ते चिटकवून घेणार आहोत, जेणेकरून तेलामध्ये आपला जो समोसा आहे तो सेफ राहील. हे सर्व बाजूने असं मैद्याच्या पेस्टने चिटकून घेतल्याने असा हा कोन मी रेडी केला आहे. तर आता भरूयात आपण स्टफिंग. इथं मी 3 चमचे स्टफिंग घालून घेते फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टफिंग भरून घ्या. तुम्ही कुठलंही स्टफिंग वापरू शकता फ्रेंड्स. इथं पनीरचं वापरू शकता, बटाटे आणि बटाण्याची एकत्रित भाजीचं स्टफिंग करू शकताय, मिक्स व्हेजचं करू शकताय, काहीही करू शकता. इथं मी पिवळा बटाटा वापरते आहे. आता हे बटाट्याचं स्टफिंग झालं की आपण हे जे एजेस जे आहेत, वरचं जे तोंड आहे, तेही या पेस्टने बंद करून घेणार आहोत. ओके, असं आपण टोक मस्त बंद करून घेऊयात, जेणेकरून तेलात आपला समोसा जो आहे तो फुटणार नाही आणि स्टफिंग बाहेर येणार नाही. चपातीमधून कट केल्यावर असे जे एजेस राहतात तिथेही आपण जर असं पेस्ट लावून तेही आपण चिटकवून घेऊयात. समोसा आपला तयार आहे. आता आपण घेऊयात तळून. तळण्यासाठी इथं मी ठेवलेली आहे एक कढाई. ही माझी लोखंडाची कढाई फ्रेंड्स. आणि मी ॲड केलेलं आहे तेल. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण आपला समोसा तळून घेऊयात फ्रेंड्स. तुम्ही शॅलो फ्राईही करू शकता, कारण आपली चपाती ऑलरेडी भाजलेली आहे, भाजी आपली म्हणजे रेडी केलेली आहे, त्यामुळं कच्चं असं ह्याच्यामध्ये काही नसणार आहे. त्यासाठी आपण शॅलो फ्रायसुद्धा ही रेसिपी करू शकतो आहे. पण मी क्रिस्पीनेस येण्यासाठी, कुरकुरीत पण येण्यासाठी मी हे तळून घेणार आहे. मस्त एक समोसा आपला तळून झाला आहे. आता मी दुसरा समोसाही तळून घेते. बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे फ्रेंड्स. आणि अशा पावसात ही रेसिपी म्हणजे एकदम मस्त कॉम्बिनेशन असणार आहे. परफेक्ट. तर आपलं हेही समोसा आता रेडी झालेला आहे. आपण घेऊयात काढून. एकदम क्रिस्पी झालेलं फ्रेंड्स, कलरवरून दिसतच असेल. उरलेल्या चपातीपासून एक रेसिपी तर झाली आहे. आता वळूयात दुसऱ्या रेसिपीकडे. इथं मी पिझ्झा सॉस वापरते फ्रेंड्स. तुम्ही टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी काही लावू शकता. मी मुलांना आवडतं म्हणून पिझ्झा सॉस लावते आहे. त्याला छान असं स्प्रेड करून घेऊयात, जेणेकरून मुलांना हे पिझ्झाच लागलं पाहिजे. तर हे पिझ्झा सॉस छान पसरून घेतलेलं आहे मी. आता ॲड करूयात आपलं स्टफिंग. परफेक्ट. स्टफिंग घालून झालेलं आहे फ्रेंड्स. आता इथं आपण थोडंसं सीझनिंग करूयात. इथं आहे माझ्याकडे स्नॅपिंगचं पिझ्झा आणि पास्ता मिक्स, ज्यामध्ये मिक्स हर्ब्स, ऑरेगॅनो, जे आपण पिझ्झावर सीझन करतो ते आहे. तर ते थोडंसं टेस्टसाठी मी घालणार आहे. त्यानंतर माझ्याकडे इथं आहे स्नॅपिंगचंच चिली फ्लेक्स,
तेही जरा तिखटपणा येण्यासाठी घालून घेऊयात. इथे ह्या स्टेजला तुम्ही चीजसुद्धा खिसू शकता फ्रेंड्स. आत्ता मी चीज नाही वापरत आहे, पण तुम्ही चीज पनीर ॲड करू शकता. आता छान असं हे जर रोल करून घेऊयात. परफेक्ट. मस्त. तर आता हे आपण तव्यावरती भाजून घेणार आहोत. असंही खाल्ला ते काहीच हरकत नाही, पण भाजून घेतल्यानंतर त्याची टेस्ट आणखीन वाढते. इथं ठेवलेला आहे एक मी तवा आणि त्यामध्ये घालते अर्धा चमचा तूप. तुम्ही बटर तेल कशातही भाजू शकता. मी घातलेलं आहे तूप. तूप छान पसरवून घेऊयात. आणि आपले जे रोल आहेत ते छान असे भाजून घेऊयात. फ्रेंड्स, हे लेफ्ट ओवर चपातीपासून करायलाच पाहिजे असं काही नाही आहे. कधीकधी भाजी चपाती खाण्याचासुद्धा कंटाळा आला तर आपण आहे ती भाजी आणि केलेल्या चपात्यांपासूनसुद्धा हा रोल किंवा हा समोसा बनवू शकतो. मस्त दोन्ही साईडनी क्रिस्प असं भाजून घेऊया, तर याची टेस्ट आपल्याला मस्त लागणार आहे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती छान भाजून गोल्डन ब्राऊन झालेले आहे. दोन्हीही डिश आता आपले रेडी आहेत फ्रेंड्स. आता आपण करूयात प्लेटिंग. दोन्ही डिश आपले तयार झालेले आहेत फ्रेंड्स. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओज सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मस्त असा समोसा तयार झालेला आहे. चपातीच्या लेअरमुळे खुसखुशीतपणा त्याच्यामध्ये आलेला आहे फ्रेंड्स. अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी भेटेन अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.